नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 1 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या स्थगित कर्जाला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. राहुरीच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जाला वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी घेतला आहे. बँकेचे संचालक तथा राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी यासाठी पुढाकार घेत बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याच्या थकीत कर्जाला मुदतवाढ मिळावी अशी आग्रहाची मागणी केली. यंदा कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक ऊस असल्याने शेतकरी, कामगार, सभासद आणि राहुरीच्या बाजारपेठेचा विचार करून बँकेने निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याच्या कर्जाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली. मुळात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण भरल्यानंतर नदीचे पाणी मुळा धरणाकडे निघाले होते. सुरतनगर हैदराबाद महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. हा प्रस्तावित महामार्ग संगमनेर राहता राहुरी नगर तालुक्यातील 46 गावांतून जाणार आहे. राहुरी तालुक्यात भूसंपादनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात मंगळवारी 43 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून 29 तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट व पुण्यातील खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 14 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 465 वर पोहोचला आहे. 144 सक्रिय रुग्ण आहेत. श्रीरामपूर शहरात 2 जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. बाधितांच्या घरातील 12 जणांचे विलगीकरण करण्यात आले. राहता तालुक्यातील दाड बुद्रुक येथे आणखी 3 कोरोनाबाधित आढळून आले, त्यामुळे गावातील रुग्णांची संख्या 7 झाली आहे. राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढल्याने 9वी 10वी व 12वीचे वर्गही सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने यास दुजोरा दिला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी माहिती संकलित केली होती. त्यानुसार या वर्गांसाठी जिल्ह्यातील 1250 शाळांपैकी सुमारे 850 शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीने 1 जुलैपासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती. नगर शहरातील MG रोड व कापड बाजाराचा बफर झोन मधील समावेश रद्द करण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. शहरातील MG रोड व कापड बाजाराचा बफर झोन मधील समावेश रद्द करण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. अनलॉक सुरू असल्याने बफर झोन बाबत शासन परिपत्रकामध्ये कुठेही उल्लेख नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी त्यांनी यासंदर्भात मंगळवारी चर्चा केली. विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आल्यामुळे भविष्यात यात राजकीय साठमारी होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो असे सांगत महापालिका आयुक्तांनी या शिष्टमंडळाची बोलवण केली आहे. लॉकडाऊन असताना एका साईभक्त महिलेने शिर्डी मंदिरातील सावडीत जाऊन दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासन सतर्क झाले आहे. संस्थान प्रशासनाच्या वतीने द्वारकामाई चावडीसमोरील सर्व परिसर सुरक्षा कठडे लावून बंद करण्यात आला. चावडीच्या पायरीभोवतीही सुरक्षा कठडे उभारण्यात आले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.